सोशल मीडिया जो आहे ह्या फोनवर जे येतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही अतिशय गलिच्छ गोष्ट घडलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्यात गलिच्छ. आपली मैत्री संपली काय नाही इथं तो असतो. ओरटके आणि दे शिबिर आणि बोल ना, बोल ना. आय आय पण ते आपण करतच नाही आहोत. आपण कम्युनिकेशनचं, आपण सगळेच जण असे, बाकीचं सगळं जग इतकं असाल आणि आपण सगळे इतके एकमेकांपासून लांब जायला लागलो. ते लांब जाणं नाही तुमच्याच लक्षात येईल काही दिवसांनी. माझी मुलगी किंवा माझी बहीण रस्त्यावरनं चालत असताना ती तुम्हाला तुमची सुद्धा बहीणच वाटायला पाहिजे, तुमची ही मुलगीच वाटायला पाहिजे. जोपर्यंत हे वाटत नाही तोपर्यंत बलात्कार होतात कसे? कारण आपण शंड आहोत. माझ्यासमोर हे होत असताना मी शंडासारखा बघत राहतो म्हणून बलात्कार होतात. त्यावेळी तोडा की पाय तोडा, हात तोडा ना, काही कोणी तुम्हाला अटक करत नाही. पण ती धमक पाहिजे. त्याच्या हातात एक नुसता चाकू असतो. अरे माझ्याकडे दोन हात आहेत रे, एक वार करेल, दोन वार करेल, शिवते येत रे. ज्यावेळी तुम्ही तिथे गप्प राहता त्यावेळी एक वेळ मरता, पुढच्या प्रसंगात असेच गप्प राहिले की दुसऱ्यांदा मरता, आणि मग नुसतं आयुष्यभर खरे मरण येईपर्यंत मढ असतं आपलं. ते मढ नाही होऊ द्यायचं. आपण जगत राहा, जगा. जगण्याला ते काहीतरी एक पाहिजे रे, त्याला पोत असतो असा छान पैकी. हे जगणं आहे, ते नसेल तर काय काय मजा आहे ह्या. इथून शिकून बाहेर जात असताना एक डिग्री मिळते, त्याच्यावर तुम्हाला नोकरी मिळते, पगार मिळतो, सकाळी निघता संध्याकाळी जाता, झोपता पुन्हा उठता जाता, एक दिवस मरून जातो आपण. जगणं कधी? मग त्याच्यासाठी जगायला वेळ काढा. हे मी करणारच आहे, ते जगण्यासाठी मला रोजचं जे आहे त्याच्यासाठी मला हे करावं लागणार आहे. पण मग मला खरं जे जगायचंय म्हणजे नेमकं काय, ती जगण्याची तुमची व्याख्या तुम्ही ठरवा. कृष्णाची गीता आपल्याला सगळ्यांना अवेलेबल आहे, पण तुमची गीता स्वतः लिहा. तुमचं मोरपंख तुम्ही शोधा.